अक्रम सक्रम योजनेअंतर्गत 507 ट्रान्सफॉर्मर बसविणार आमदार गणेश हुक्केरी मलिकवाडी येथे योजनेचा शुभारंभ. अक्रम सक्रम योजनेअंतर्गत चिक्कोडी सदलगा मतदारसंघातील 507 विद्युत ट्रान्सफॉर्मर बदलून मतदारसंघात सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी हेस्कॉमच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आमदार गणेश हुक्केरी यांनी दिली. ते मलिकवाड येथे आयोजित अक्रम सक्रम योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 507 विद्युत ट्रान्सफॉर्मर योजनेच्या चालना देताना बोलत होते. आमदार हुक्केरी पुढे बोलताना म्हणाले, मतदारसंघातील प्रत्येक गावात शेतीला प्राधान्य देत कृषी पंपसेटला सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी अक्रम सक्रम योजनेअंतर्गत सुमारे 8.45 कोटीचा निधी खर्च करून योजनेला कार्यान्वित करण्यात आले आहे. हेस्कॉमच्या माध्यमातून ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून नागरिक अधिकारी वर्गाला यासाठी सहकार्य करावे अशा व्यक्त केल्या. आगामी काळात मलिकवाडच्या विकासासाठी 2 कोटी रुपयांचा भरीव निधी देण्यात येणार असून अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन आराखडा तयार करण्यासाठी सूचना देण्यात आली. याचबरोबर पूरग्रस्त कुटुंबांची व्यथा माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मांडण्यात आली आहे. यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच येथील रस्ते बंधारे शाळांसाठी भरीव निधी उपलब्ध होणार आहे. यावेळी नुकसानग्रस्त कुटुंबियांनी दिलेल्या निवेदनाचा स्वीकार करून पुन्हा एकदा पारदर्शक सर्वे करण्याचा सूचना स्थानिक पीडीओ आणि तलाठ्यांना देण्यात आल्या. या भागात कुठं कुठं ब्रिज परिस्थिती कुठं कुठं डॅमेज झाले, शेतकऱ्यांना काय अडचण राहिले आणि कुठं रोड घ्यायचं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्याच्याबद्दल चर्चा पण केली, मंजूर पण केले आणि ह्या अधिवेशन झाल्यावरती तुमच्या गावाला 2 कोटी रुपये विशेष करून कुठं नदीकडे काय काय रोड आणि पुन्हा दुरुस्ती करा, तुम्ही फायनल करा, पंचायतीमध्ये 2 कोटी रुपये आमदार घरांचं पण मी बघितले, मी एसी आणि तहसीलदारला पण मी या संदर्भामध्ये मी तुम्हाला माध्यमला लोकांना पण सांगायला मी त्यांना विनंती केली आहे का सांगू, गाव पाऊस पडून तिथं महाराष्ट्रामध्ये पाणी सोडतात आणि ह्यांनी म्हणतात गाव खाली करा, नदीकडे सगळं खाली करा, खाली करतात मग त्यांना 10,000 रुपये तरी निदान पर्याय तरी द्यायचं त्यांचं जबाबदारी आणि त्यांचं कर्तव्य आहे ते देताना त्यांनी पुढे मला विचार करतात, घर पडताना पण पुढे मग याच्याबद्दल विचार करतात. याच्याबद्दल आम्ही याच्यामध्ये प्रकाशांना बेंगळुरू आल्यावर मी चर्चा करणार आहे बाळासाहेबांना, त्याच्याबद्दल काय कारवाई करायचं आहे ते आपण मीटिंग झाल्यावरती पण त्याच्याबद्दल विषय चर्चा करूया म्हणून सांगून या सुंदर ग्रामामध्ये सतत मलिकवाड ग्राम बघितले तुमचं संस्कार असू देत कुठल्या पण विषयामध्ये तुम्ही जबाबदारीनं आणि एक फार प्रेमानं आणि एक जबाबदारी गाव म्हणून तुम्ही सगळ्या सर्वांनी मला साथ देत आलाय. त्यासाठी हा कार्यक्रम तुमच्यासाठी विशेष करून आज जेव्हा मी ईसी पण वितरण करायला आणि येणाऱ्या 6 महिन्यात त्यांनी तुमचं आज निघाल एल्ला डीसी रेडी आहे एल्ला स्टार्ट मार्क्सबेकु एरडेदा निम्ब अंडरग्राउंड केबल जबाबदारी कोटी पंचायती अध्यक्ष कडे ठराव वगैरे एल्ल बी एस्टिमेट माडी आज लाईन एस्टिमेट माडी टेंडर प्रस्तावने कळ अदन जबाबदारी ना तगोंड मार्च कोडतो अंत हेळी या कार्यक्रमामध्ये सगळं सर्वांनी पडलं जरा आपण बसून चर्चा करूया जरा शांत या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहिलाय विशेष करून बाब महिला आपले सदस्य पण मागच्या स्कूलच्या हायस्कूलला पण आम्ही विद्यार्थ्यांना आम्ही स्कूल बॅग असू देत पुस्तक असू देत आणि आमच्याकडे काय काय लागते तिथं पण एक 4 रुपयासाठी मी डीडीपी आणि डीओला पण बोलले आणि 4 रुपये 4 रूम तिथं द्यायचं मी पण आपल्या क्रियामंडळामध्ये पण ते घातले आणि येणार आणि 6 महिन्यात आणि ऍडिशनल 4 रूम आपल्या ज्या हायस्कूलला मी द्यायचं आपल्याला सर्वांना आश्वासन देऊ आमच्या मतदारसंघात कुठलंही आम्ही लागू झालं आणि अतिसुंदर आणि अत्यंत प्रामाणिक असून येत आणि अत्यंत विश्वास कुठलं तरी माझ्या मतदारसंघात गाव असेल तर ते मलिकवाड गावातून मी अभिमानाने मला तेवढ्या त्याच्याबद्दल स्वाभिमान पण आहे. तसंच आज मागच्या 1 महिना अगोदर मी असू देत सुखसागर असू देत आणि सचिन झाला शेखर यांनी आम्हाला सगळ्यांनी मिटिंग घेतलं होतो या फ्लडच्या दृष्टिकोनमध्ये आणि कोरोनामध्ये आम्हाला कार्यक्रम घ्यायला जरा उशीर झाला तरी आज आपल्या माझ्या मतदारसंघाबद्दल त्यांनी सर्व माहिती सांगितली. कमीत कमी 9 कोटी रुपये
आज इथे शेतकऱ्यांना आम्ही इथं अक्रम सक्रम स्कीम मध्ये आम्ही इथं आज या कार्यक्रमाला आम्ही चालू केले. तसंच माझ्या विचारानं आज आदरणीय प्रकाश यांना उकेर साहेबांच्या नेतृत्वात आज सदरगामध्ये 110 केव्हीडी सेशन असू देत, केरूर मध्ये असू देत आणि मणिकॉर्नर आणि याच्यात मांजरीमध्ये असू देत हे सर्व काम काय झाले आणि शेतकऱ्यांनी इथं काय आज ह्या भागात कुठलेही असू देत, ब्रिज असू देत, रोड असू देत, विद्युत असू देत, शिक्षण असू देत, प्रत्येक दृष्टिकोन प्रत्येक चांगला विचार करून आम्ही या भागात हे काम केले. त्यासाठी मी आज 9 कोटी रुपयाचा जो आज इथं ओपनिंग केले आज मी ग्रामपंचायत अध्यक्षांनी आम्ही सर्व सदस्यांना अनेक मी विनंती करतो. आमच्या नगरसंघात आता एक्सपोमध्ये आम्ही ऑलरेडी अंडरग्राऊंड केबल केले. सेकंड प्रपोजल आम्ही काडापूरचं अंडरग्राऊंड केबल करून कम्प्लीट गाव संबंध गाव अंडरग्राऊंड केबल करून तिथं इम्प्लिमेंट करायला तुम्ही आग्रह जर तुम्ही ते केला तर पण तिसरं गाव मलिकवाड पण अंडरग्राऊंड केबल करायचं म्हणून एक्समध्ये होऊन आता 4 वर्ष झाले त्याने सुचवले आता काळापूर पण त्या टेंडर आणि ह्याला गेले अप्रूव्हला गेले टेंडर प्रोसेस केली. मुर्दे आज काळापूर आदमी मुर्दे ग्राम अंडरग्राऊंड याव लागले मलिकवाड ग्राम आगे कंप्लीट संबंध ತಾಡಪಟ್ಟಿ ಆಯೋ ಏರಿಯಾ ಬರ್ತಾವ ಎಲ್ಲ ಅಂಡರ್ಗ್ರೌಂಡ್ ಕೇಬಲ್ ಆಗಿ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಆಗಿ ಇಬ್ರು ಜವಾಬ್ದಾರಿ ಅದು ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನೀವೆಲ್ಲ ರೈತರ ಪರವಾಗಿ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡಿ. ಗುರುದತ್ತ ಶುಗರ್ಚೆ ಸಂಚಾಲಕ ಬಾಳಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ಯಾನಿ ಹುಕ್ಕೇರಿ ಪಿತಾಪುತ್ರಾಂಚ್ಯಾ ವಿಕಾಸಾಚಾ ಆಡಾವಾ ಘೇತ್ ಯೋಜನೆಚಾ ಶೇತಕರ್ಯಾನಿ ಸದುಪಯೋಗ ಕರುನ್ ಘ್ಯಾವಾ ಅಸೆ ಆವಾಹನ ಕೇಲೆ. ಯಾವೇಳಿ ಹೆಸ್ಕಾಂಚೆ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ಅಧಿಕಾರಿ ಶೇಖರ್ ಭೌರುಪೀ ಯಾನಿ ಯೋಜನೆಚಾ ಆರಾಖಡಾ ಸಾದರ ಕೇಲಾ. कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष पुंडलिक खोत, गुरुदत्त शुगरचे संचालक बाळासाहेब पाटील, उपाध्यक्षा अनिता इंगळे, संभाजी पाटील, सुजित नडवीनमणी, विजय खोत, बाळासाहेब पाटील, मनोहर कुडचे, गणपती वडगावे, संजय लक्कोळे, राजू पाटील, हेस्कॉमचे सदलगाव विभागीय अधिकारी संजीव सुखसागरे, सुभाष निलोनी दत्तवाडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.